डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून सातारा जिल्हा शासकीय रुग्णालय परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. अवघ्या 2 तासात 1,007 सदस्यांकडून 9 एकर क्षेत्र स्वच्छ करण्यात आले. सातारा, कराड, वाई, कोरेगाव, पाटण, जावळी, खटाव, मान, महाबळेश्वर आदी तालुक्यातून तसेच इतर ठिकाणांहून आलेल्या सदस्यांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला होता. या स्वच्छता मोहिमेचे नियोजन स्वच्छता दूत पद्मश्री अप्पासाहेब तथा दत्तात्रय नारायण धर्माधिकारी, रायगड भूषण डॉक्टर सचिन दादा धर्माधिकारी, उमेश दादा धर्माधिकारी, राहुल दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. प्रतिष्ठान मार्फत राबवलेल्या या स्वच्छता मोहिमेतील स्वयंशिस्त व उत्तम नियोजनामुळे अभियान यशस्वीरित्या संपन्न झाले. दरम्यान पिण्याच्या पाण्याची व्यवस्था प्रतिष्ठानच्या सदस्यांकडून करण्यात आली होती. मास्क व हातमोजे जिल्हा रुग्णालय प्रतिष्ठानकडून पुरविण्यात आले होते. प्रतिष्ठानच्या सदस्यांनी खराटे, दाताळे, घमेली, खवरे, झाडू, खराटा आदी आवश्यक साहित्य स्वतःचे आणून स्वच्छता अभियान यशस्वीपणे संपन्न झाले. कचरा गोळा करण्यासाठी सदस्यांनी वाहने तसेच सातारा नगरपालिकेने घंटागाड्या उपलब्ध करून दिल्या होत्या. सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत स्वच्छता मोहीम सुरू होती. वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या आवाजाला जिल्हाधिकारी माझ्याकडे आले आणि त्यांनी एक मनीषा व्यक्त केली की सर आम्हाला परिसर स्वच्छ करायचा आहे. खूप सुंदर वाटलं मला, कारण प्रतिष्ठाने हे नेहमीच सकारात्मक आणि चांगल्या गोष्टी करत आहे. समाजासाठी स्वच्छता ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि हॉस्पिटलमधला परिसर तर स्वच्छता राहणं हा एक अविभाज्य घटक आहे. तर आमच्या हॉस्पिटलच्या स्वच्छतेच्या कामामध्ये या प्रतिष्ठानी जी मोलाची कामगिरी केलेली आहे त्याबद्दल मी महाराष्ट्र शासन आणि रुग्णालय प्रशासनाकडून मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. त्याचप्रमाणे खरं पाहायला गेलं तर प्रतिष्ठानचे खूप अनेक उपक्रम असतात. या उपक्रमामध्ये प्रतिष्ठान आपल्या पद्धतीनं समाजसेवेचं व्रत जे धर्माधिकारी कुटुंबीय चालवत आहेत ते महाराष्ट्राच्या दृष्टीनं खरं पाहायला गेलं तर अत्यंत मोलाचं आहे. म्हणूनच महाराष्ट्रानं त्यांना महाराष्ट्र भूषण म्हणून सन्मानित केलेलं आहे. हा आपल्या दृष्टीनं अत्यंत फार महत्त्वाची गोष्ट आहे. मला वाटतं की एवढ्या मोठ्या संख्येनं आपण आज इथं उपस्थित राहिलात, आमच्या स्वच्छतेच्या कामामध्ये अत्यंत मोलाचं सहकार्य केलं आहे त्याबद्दल पुनश्च एकदा मी सर्व सदस्यांचं, सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि प्रतिष्ठानचं मी आभार मानतो आणि असंच सहकार्य मला भविष्यामध्ये अपेक्षित राहील. पुन्हा एकदा मी ग्वाही देतो की आपणा सर्वांना जर सिव्हिल हॉस्पिटलकडून जर काही अपेक्षा असतील तर कृपया माझ्याकडे स्वतः पर्सनली यावं. मी ते स्वतः जातीने लक्ष घालून आपल्या प्रश्न सोडवण्यासाठी मी जातीने धन्यवाद सर.